नमस्कार द्राक्ष बाजारमधून पुन्हा एकदा आपल्या यश अग्रो लॅब आणि फेसबुक पेजवर यश द्राक्षनगरी ह्यामध्ये मी विजय कुमार तासगाव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायत मित्रांनो सध्या द्राक्षबागेच्या बाबतीतला अत्यंत कठीण प्रसंग चालू आहे आणि बऱ्याच बागा फ्लॉरिंगमध्ये ज्या बागा छाटल्या होत्या ह्या वेळेत त्या बागाबरोबर एक महिन्याच्या सव्वा महिन्याच्या पाठीमाग छाटल्या होत्या त्या सगळ्या तीस ते चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान ह्या पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये प्लस मायनस बऱ्यापैकी लोकं ह्यात सापडायला लागलेत असं दिसतंय जे पाठीमागची लोकं आहेत त्यांना एवढा हा फारसा त्रास नाही आहे आणि जे पुढं निघून गेलेत पंचेचाळीस दिवसा पुढं ज्यांचे ज्यांचे प्लॉट झालेत अशांसाठी फारसा मोठा प्रॉब्लेम नाही आहे मी आज आपणासनी चा आपल्याबरोबर चर्चा करताना कोणत्याही परिस्थितीत प्लॉटला काही होणार नाही ह्या पद्धतीची एक चर्चा मी आपणाशी संवादातून साधण्याचा प्रयत्न करतोय ती चर्चा नेमकेपणानं ऐकायचा प्रयत्न करा आणि तीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान आपल्याला काय करावं लागेल जर असं वातावरण झालं आज तर श कालपासून बऱ्यापैकी वादळाला आपल्या भागात अरबी समुद्रातल्या चालू झाली आणि बऱ्यापैकी द्राक्षबागादार रात्रीसुद्धा बऱ्याच आमच्या सांगली द्राक्ष विभागात मोठे पाऊस काही ठिकाणी पडले काही ठिकाणी ओड्याखालनं पुलाखालनं पाणी गेलं ओढ्यातलं पाणी आलं काही ठिकाणी रिमझिम झाले आणि काही ठिकाणी मोठे पाऊस झाले तर ह्या वातावरणात आपल्याला द्राक्षबागेची नेमकी काय काळजी घ्यावी लागेल ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय ते फक्त तीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान जे द्राक्ष प्लॉट आहेत ह्या बागेत आणण्यासाठी मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे तर नेमकेपणानं जर आपण ह्या गोष्टीत काम करत गेलो तर आपल्याला नक्की ह्या मी जो संवाद साधतो आहे त्याचा नक्की आपल्याला थोडाफार आपण जे प्रॅक्टिस करतोय बागेत त्यासाठी छोटासा तरी आपला ह्या चर्चेचा हातभार चांगला लागू शकेल पहिली गोष्ट तण बाबतीत मी आपणाशी सर्वांशी चर्चा केली होती आणि बऱ्याच वेळा त्या व्हिडिओमधून बोललो होतो की पहिल्या पंधरा दिवसापर्यंतच तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा तिथून पुढं प्लॉट आपला सेट होईपर्यंत चांगला सेट होईपर्यंत तण नियंत्रण नका करू त्याला दोन कारणं होती त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं कारण होतं थ्रिप्स तर थ्रिप्सच्या बाबतीत आपल्याला अजिबात मोठे स्प्रे द्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे आत्ता कारण ह्या वातावरणामुळं थ्रिप्स आपोआप मरून जातो हे लक्षात घ्या त्यामुळं थ्रिप्ससाठी वेगळे स्प्रे द्यायची फारशी मोठी आवश्यकता नाही आहे तुम्ही बागेत झाडून जरी बघितलं तरी टिप्सा हा आपल्याला फारसा सापडत नाही आहे आणि दुसरी गोष्ट जी तण नियंत्रणाबाबतीत मी बोललो तो ती म्हणजे श्या वातावरणात जर पाऊस झाला तर नायट्रोजन जे एक्सेस जमिनीत पाण्याद्वारे जातो आहे तेव्हा नायट्रोजन द्राक्ष बागेबरोबर इतर जी तण आहेत ते, ते अब्सॉर्ब करतील म्हणजे नायट्रोजन लेवल ही बागेतली ले आपल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल अशासाठी मी बागेतलं तण नियंत्रण आपल्याला करू नका पन्नास पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस दिवसापर्यंत अशासाठी ह्या दोन गोष्टी त्याच्या पाठिंबाची कारणं ही होती त्यानंतर एकतीस ते पस्तीस दिवसादरम्यान द्राक्ष बागेत अंडागळ होत असते मी अंडागळीच्या बाबतीत सुद्धा पाठिंबाही बऱ्याच वेळा बोललोय तरी सुद्धा या निमित्तानं मी आपणाशी पुन्हा एकदा बोलतो की अंडागळ होत असताना थोडीशी अंडागळी होतेच होते कन्वर्जन आहे म्हणजे कळीचं रूपांतर आपल्या त्या फुलात व्हायला लागले आणि फ फुलाचं रूपांतर फळात होत असताना जशा कळा येतात तशा थोड्या बागेलाही थोड्याशा कळा येतात आणि त्यामुळं थोडीशी गळी होते त्यामुळं त्याच्यावर फार मोठं काम करावं लागेल किंवा साशंकता निर्माण होईल अशी काही परिस्थिती नाही आहे पण शा वातावरणामुळं थोडीशी गळ जास्त होण्याची शक्यता किंवा त्रास होण्याची बागेला शक्यता असते तर अशा वातावरणात जर तुम्ही एक्सपोर्ट करणार नसाल तर ग्लॅस्कोचा सिक्स बी ए मी ग्लॅस्कोचा सिक्स बी ए अशासाठी सांगतोय की चांगल्या दर्जाचा सिक्स बी आता तेवढाच फक्त राहिला आहे बाकी साधा सिक्स बी ए नका वापरू किंवा जर चांगल्या दर्जाचा सिक्स बी ए तुमच्याकडे दुसऱ्या कंपनीचा असला तरी चालेल तो वापरा दहा पीपीनं तो ग्लास्कोचा सिक्स बी ए द्या आणि त्यात सल्पर एक लिटर पाण्याला दोन ग्रॅमनं घाला आणि ग्रीन मॅजिक घाला सिलिकॉन घाला आणि झिरो बाउचं तीस घाला आणि त्यात एखादं फंगी साईड घाला आणि ते द्या ह्याचा खूप मोठा फायदा आपल्याला असा होईल त्याचं कारण असं आहे सिक्स बी ए दिल्यामुळं ले सायट्योकानीची लेवल जमिनीतनं त्या वेलीत अचानकरीत्या वाढवली जाईल जो काय सूर्यप्रकाश थोडाफार मिळतोय त्या प्रकाशाचा कर्भग्रण क्षमता चांगली वाढेल आणि ग्रीन मॅजिक सिलिकॉन आणि झिरो बाउन मी अशासाठी सांगितलं की मायक्रो तुम्हाला चांगल्या पद्धतीने वेलीला मिळेल पी आणि के चांगल्या पद्धतीने मिळेल आणि वेलीचं एकूणच पोषण चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल अशासाठी हा स्प्रे सांगितला दुसऱ्या दिवशी त्यात कोणतंही फंगी घातलं तरी चालेल अजून एक गोष्ट अत्यंत महत्वाची अशी घ्या ज्या ज्या वेळी पाऊस पडेल त्या त्यावेळी किमान अर्धा ते पाऊन तास ओल्यात ओलच बागेला बोरचं किंवा विहिरीचं पाणी द्या मी बऱ्याच वेळा सांगितलंय ह्या गोष्टी कृपया मिस नका करू कारण ह्या गोष्टी जर आपण पाण्याकडं पाणी बागत अगोदरच ओल आणि त्यात पुन्हा पाणी द्यायचं असं जर म्हटलो आपण तर ते नुकसानीच ठरेल कारण पावसाचं पाणी अत्यंत थंड असतं आपल्याला त्याला, त्याला थोडंसं उभाऱ्याचं पाणी द्यायचं आहे त्यामुळे उभाऱ्याचं पाणी द्यायचा थोडासा प्रयत्न करा त्यानंतर त्याच प्लॉटला रिव्हर्सचा आपला आपल्या शेड्यूलप्रमाणे जे चाललं आहे त्यातला एक रिव्हर्सचा एक हात राहिला आहे तर तो रिव्हर्स झिरो बावन चौतीस पुन्हा द्या त्यात कुमानेल घाला कीटनाशकाची आवश्यकता असेल तर घाला पाण्याचा पी एच कमी करून साडेपाचपर्यंत घ्या आणि झिरो बाउंड चौतीस लिवस आणि कुमान असा एक स्प्रे घ्यायचा प्रयत्न करा दरम्यानच्या काळात एखादा दिवस गॅप पडला तरीसुद्धा चालू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही जमिनीतून ह्याच दरम्यानच्या काळात एकरी पाच लिटर ग्लिनपट द्या ते अशासाठी की त्यातसुद्धा आपण चांगल्या पद्धतीचे मायक्रोमोट्रोन्स द्यायचा प्रयत्न केला आहे त्यात फुलविक आणि बाकीचे ह्युमिक आणि ज्या काही इन्ग्रिडियंट्स आहेत त्या द्यायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून झाडाचं पोषण हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल त्यानंतर पस्तीस छत्तीस दिवसाच्या दरम्यान चाळीस दिवसादरम्यान जे प्लॉट आहेत त्यांचं बऱ्यापैकी एक दोन तीन टक्का फ्लावरिंग येते एच्या बाबतीत बरीच लोक साशंकत आहेत मित्रांनो काळ थांबत नसतो त्यामुळं एचे जे स्प्रे आहेत ते एचे स्प्रे कंटिन्यू करा फार अँटरकॉलचा फार एखादा स्प्रे दोन स्प्रे आपण करतो एखादा स्प्रे जास्त लागेल किंवा दुसरं एखादा जर मॉलिक्युल अत्यंत लो रिस्कमधला म्हणजे हाय रिस्कमधला मॉलिक्युल अजिबात डावणीसाठीचा घेऊ नका फार तर तिथे एखादा भुरीसाठीचा एखादा स्प्रे घेतला थंडी आहेच म्हणजे जरी वातावरण असं असलं तरी सुद्धा वातावरणात गाठ आहे तर बरोबर शेतकरी आपला फसतोय तर थंडी आहे तर त्याला थंडीसाठी जे मेलवान असेल अॅक्रेसिव्ह असेल किंवा निसोडियम असेल किंवा सिस्टेन असेल जो तुमच्याकडं मालिक्यूल शिल्लक आहे तो तुमच्याकडं उपलब्ध होतोय तो मालिक्यूल कॅल्शियम आणि बोरालमधून द्यायचा प्रयत्न करा हाय आलेट अँट्राकॉल आणि हे स्प्रे द्या दरम्यान दरम्यानच्या काळात जे जी एचं चा स्प्रे चालू आहे ते चालू ठेवा हिथं चाळीस दिवसादरम्यान पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान पाठीमागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ती कॅनॉपी मॅनेजमेंट हा कॅनोपी मॅनेजमेंट हा इतका महत्वाचा सब्जेक्ट आहे की बऱ्याच बागायदारांचे मला फोन कॉल्स येत आहेत चर्चा होती आपली तर ज्या बाजूला गर्दी जास्त आहे अशा ठिकाणीच गळ जास्त आहे पण जिथं गर्दी कमी आहे तिथं गळ अजिबात नाही आहे किंवा खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळं बागायदार मित्रांनो अगोदरच गर्दी कमी करायला पाहिजे होती ज्या बागायतारांचे दिवस हे तीच्या आतले आहेत त्यांनी कृपया गर्दी कमी करून घ्या कारण पुढाजो वातावरण कसं सापडते आपल्याला माहीत नाही मी वेळच्या वेळी काही काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केला आहे त्या किती तंतोतंत तुम्ही पाळलेत त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत जर पाठिंबाच्या गोष्टी तंतोतंत पाळल्या असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की प्लॉटला तुमच्या काहीही धोका नाही आहे शंभर टक्के नाही त्यानंतर ह्या ॲलेट कॉल आणि हे जे स्प्रे दिल्यानंतर तुम्ही एक तीस एकतीसला ला जो आपण ग्लॅस्को सिक्स पे घेतला तोच सिक्स पे पुन्हा एकदा आपण एकोणचाळीस चाळीस दरम्यानच्या काळात द्या अजून एक गोष्ट अशी घडायला लागली काळजी घ्या की मी एक एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला सांगितले की एकरी दहा ग्रॅम जे द्या ते एकोणचाळीस अडतीस दिवसादरम्यानच बागादार दहा ग्रॅमचा स्प्रे द्यायला लागले तर तसं नका करू त्यानं त्याचा दिवस परिणाम होतो आणि एखादी विगळ जास्त होईल किंवा शॉर्ट बेरील म्हणजे लहान मान्यांची संख्या त्या बागेला जास्त जास्त चिपटून राहील त्यानं तुम्हाला त्रास होईल ऐंशी ते नव्वद टक्के फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट आल्याशिवाय दहा ग्रॅम ए द्यायचा प्रयत्न अजिबात करू नका दहा ग्रॅम एचे जरी सुंदर रिझल्ट असले तरी सुद्धा कारण प्लॉटला अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे पासिंग लगेच करून घ्यायसाठी आपण धडपडतोय पण ती स्टेज येणं गरजेचं आहे ती स्टेज आल्याशिवाय आपल्याला काम नाही करता येत त्यामुळं तो दहा ग्रॅमचा जे देताना काळजी घ्या दुसरी गोष्ट अशी दिशा याय लागल्या की त्रेचाळीसाव्या दिवशीचा आपण मोठा जे द्यायला लागलो म्हणजे सेटिंगचा स्प्रे घ्यायला लागलो जर प्लॉट आपला शंभर टक्के फ्लॉवरिंग मध्ये आला असेल तरच आपल्याला सेटिंगचा स्प्रे घ्यायचा आहे अन्यथा सेटिंगचा स्प्रे कुठल्याही परिस्थितीत देऊ नका फार तर एक किंवा दोन दिवस थांबा आणि मगच द्या फार मोठं नुकसान नाही होत पण जर तुम्ही सेटिंगचा स्प्रे आरले घेतला तर मात्र शॉर्ट मान्यांची संख्या शॉर्ट बिल ही प्रचंड राहू शकेल आणि ती पुन्हा थिनिंग वारी आपल्याला मागील पण जी हलकी रान आहेत मुरमाड रान आहेत त्यांचे जीएचे शेड्यूल बरोबर बसलेले आहेत त्यांच्यात मात्र त्रेचाळीस चव्वेचाळीस दिवसादरम्यान आपल्याला सेटिंग स्प्रे दिला तर चालू शकेल त्याचा आता स्टेज बघा आणि त्याच्यावर हा निर्णय घ्यायचा प्रयत्न करा पण ज्या प्लॉटचे चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस दिवस झालेत ऐंशी ते नव्वद टक्के नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत फ्लॉवरिंग आले अशा लोकांनी मात्र बिंदास ह्या वातावरणात दिवसा स्प्रे घेतला तरी स्वतः चालेल बिंदास सेटिंग स्प्रे देऊन टाका सेटिंग स्प्रे घेताना हे पाण्याचा पीए साडेसहापर्यंत करून घ्या आता सहा नका करू वातावरण खराब आहे साडेसहापर्यंत करून घ्या त्याच्यात एकरी चाळीस ग्रॅम ए द्या क्लासिक एक बाराशे एम एल द्या वाय पावल दीडशे एम एल द्या आणि सुपरशक्ती कंबाईन पाचशे एम एल द्या ह्यानं सुंदर रिल्स मिळतील तुम्हाला आणि प्लॉट आपला शंभर टक्के वाचला जाऊ शकेल ज्यांचे पंचलच्या पुढचे जे स्प्रे आहेत त्यांना काहीही काळजी करायचं काम नाही आहे उगंच्या उग ताण घेण्यात आणि ताण देण्यात अर्थ नाही आहे पंच ज्याचा सेटिंग स्प्रे झाला आहे तो शंभर टक्के सुटलेला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्या प्लॉटला त्यामुळं त्या माणसानं फक्त जे नवीन खोडा फुटतोय काय अशा ठिकाणी किंवा पाणी प प्लॉटला देणे झिरो बाउं चौतीस झिरो झिरो पन्नास ह्या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्या करून घ्यायचा नेमकेपणानं प्रयत्न करा बरं मित्रांनो मी तुम्हाला आता तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंतचं जे काम करायचं आहे ते नेमकं सांगितलंय ह्याच्याशिवाय आता ताई वेगळी कोणतीही स्प्रे द्यायचा प्रयत्न करू नका पावसा पडल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत पाणी द्या पाण्यातून गिणफड द्या झिरो बावन्न चौतीस एकदा द्या झिरो झिरो पन्नास द्या ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्या त्यावेळी थोडा थोडासा सल्पर तातून द्यायचा प्रयत्न करा पाणी मात्र थोडं जरी लांबलं तरी मात्र अडचण निर्माण होईल ह्या अत्यंत क्रिटिकल कंडिशनमधून आपल्या द्राक्ष बागा जातात पण वाचतात मात्र नक्की वाचतात ह्यात फक्त एक आहे गारपेट नाही झाली तर प्लॉटला शंभर टक्के काय होत नाही ही गोष्ट पक्के लक्षात ठेवा जर कॅनॉप मॅनेजमेंट व्यवस्थित असेल जीएचे स्प्रे तुमचे व्यवस्थित पडलेले असतील आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर आपण व्यवस्थित केलेलं असेल बऱ्याच बागायदारांनी न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि कॅनॉपी मॅनेजमेंट ज्यांनी ज्यांनी केल्या पाणी व्यवस्थापन ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित व्यवस्थित केले त्यांच्या बागेत ह्या क्षणापर्यंतसुद्धा डावणीचा स्पॉट नाही असे कितीतरी बागायदार आहेत असे असतील तर त्यांनी नक्की कमेंट्स करा आणि ज्या ज्या बागायतदारांना एवढं सगळं करून त्रास झाला आहे असा मी तुम्हाला सांगतो न शंभरपैकी फक्त एखादा बागायदार असू शकेल अन्यथा नव्याण्णव टक्के बागायतदारांना ह्याचे आपण जी चर्चा करत आलो त्याचा नक्की फायदा झाला आहे तसा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करा बागायदा मित्रांनो जी आपणालाशी मी आता जी चर्चा केली ती नक्की कशी वाटली सांगा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद